खरं तर कुठलीही बातमी आली की ती राष्ट्रीय पातळीवर आपण नेहमी तपासतो, पण राष्ट्रीय पातळीवर आलेली बातम्यात नंतर ज्यावेळी प्रत्यक्ष जवानांकडून एखादी माहिती येते त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर घातपाताकडे वळणार असतं. लेहच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला असावा असं आपल्याला वाटतंय? नक्कीच, वरकरणी जरी हा अपघात आहे असं आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा घातपाताची शक्यता आत्ताच रूल आउट करणं हे चुकीचं त्या ठिकाणी ठरेल. कारण ज्या प्रकारचे सर्कमस्टेन्शियल इव्हिडन्सेस आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत आणि आत्ताच आपण जसं त्या ठिकाणी सांगितलं की जे आहे थॉईस पासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावर हा एका लष्करी वाहन नव्हतं, ऍक्च्युली CST आपण ज्याला म्हणतो सिव्हिलियन हायर्ड व्हेइकल, म्हणजे थोडक्यात एक प्रायव्हेटली ओन्ड व्हेइकल होतं. त्याचा ड्रायव्हर सुद्धा जो होता तो एक सिव्हिलियन नागरिक त्या ठिकाणी होता त्या परिसरामधला. आणि तिथे परतापूर पासून सबसेक्टर हनी पर्यंत या 26 जवानांना ही बस त्या ठिकाणी घेऊन जात होती. त्या ठिकाणी अतिशय डोंगराळ असा प्रदेश आहे, अतिशय दुर्गम असा भाग आहे आणि अशा प्रकारचे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स हे दुर्दैवाने नेहमीच त्या ठिकाणी घडत असतात. पण या घटनेमध्ये एक हे सिव्हिलियन हायर्ड व्हेइकल होतं, दोन तो जो चालक होता त्या चालकानं त्या बसला वाचवण्याच्या ऐवजी सर्वात पहिल्यांदा आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी उडी मारली. आता खरोखरच त्यानं आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी उडी मारली का घातपाताचा प्रकार असल्यामुळे स्वतःचा जीव त्याने वाचवला आणि उरलेल्या 26 जणांचा कसा या आर्मी जवानांचा बळी घेता येईल यासाठी त्याची ही रणनीती होती, याच्या मागे कुठल्या बाहेरच्या शक्तीचा हात आहे का, काही घातपात आहे का, या सगळ्या गोष्टी कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या माध्यमातून येतील. पण यातून पुन्हा एकदा गोष्ट जी आहे स्पष्टपणे आपल्या समोर येते की भारतीय जवान हे अतिशय दुर्गम भागामध्ये फक्त त्या ठिकाणी उंची म्हणजे जे आहे फक्त काही हजार फुटांवर त्या ठिकाणी ते तैनात नाही. तो की या सगळ्याचा विचार करताना तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय त्याच मुद्द्यावर मला अधोरेखित करायचं आहे. आणि हा मुद्दा असा आहे की बस चालक अहमदशाह फरार होतो पण स्थानिक व्हेइकल हायर करण्याची वेळ सैन्यावर काय आहे? एकाच वेळी 27 जवान एका वाहनातनं प्रवास करतात. खरं तर मागच्या वेळेला झालेल्या स्फोटानंतर स्थानिक वाहनांचा मुद्दा हा प्रकर्षानं अधोरेखित केला होता, किंबहुना जवानांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेताना त्याच्यातली पूर्ण काळजी घेणं हे गांभीर्याचं बनलं असता नाही अशा प्रकारचा प्रकार घडला याचीही चौकशी होऊ शकते का? सिव्हिलियन हायर्ड व्हेइकल जे आहे त्या ठिकाणी घेणं हा जो आहे अतिशय रुटीन असा प्रकार आहे. कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल लद्दाखच्या परिसरामध्ये सर्वच्या सर्व जवानांना त्या ठिकाणी नेण्यासाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्मीचे व्हेइकल्स, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्मीचे ट्रेन्ड ड्रायव्हर्स नेहमीच उपलब्ध असतीलच अशातला भाग नाही. आणि त्यातल्या आपण फक्त ट्रान्झिट कॅम्प असून एका भागापर्यंत या जवानांना या सिव्हिलियन व्हेइकलद्वारे त्या ठिकाणी नेलं जात होतं. आणि असं जरी असलं तरी तो जो चालक आहे त्या चालकाचे क्रेडेन्शियल्स म्हणजे त्याच्याविषयीची माहिती, त्याचे जे क्रॉस चेक जे आहेत ते नक्कीच त्या ठिकाणी ASC युनिट जे असतं आपलं जे सप्लाय कोरशी संबंधित जे युनिट असतं त्यांनी केलं असेल. आणि एवढं करून सुद्धा जर अशा प्रकारचा अपघात होत असेल आणि त्याही पलीकडे जाऊन जर घातपात होत असेल तर नक्कीच हे गंभीर आहे आणि नक्कीच कोर्ट ऑफ इन्क्वायरी मधून या सगळ्या बाबी बाहेर येतील आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे करेक्टिव्ह मेजर्स नक्कीच घेतले जातील. नक्कीच, एकूणच या सगळ्यावर आता काय कारवाई होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातले काय चौकशी होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद ढगे सर. आपण पाहतोय लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस ही लेहजवळ नदीत कोसळून अपघातात 7 जवानांचा मृत्यू झाला होता. आणि या सगळ्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील